राज्यात पाऊस वाढणार. येत्या 3 तासात या 27 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून वादळी पावसाचा इशारा. राज्यात काल दाखल झालेल्या मान्सूनने आपली जोरदार प्रगती सुरू ठेवली असून येत्या 12 तासामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला मान्सून व्यापण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली. तर तिकडे अरबी समुद्रातील चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकते. अरबी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जाणार असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र अत्यंत तीव्र रूप धारण केलेलं हे वादळ आता आपली दिशा बदलण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टी भागात या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. दरम्यान हवामान आणि आत्ताच वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पालघर, ठाणे, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.